तीन राज्यांनी मिळून 11 राज्यसभा सीटांची जी वेचणूक जाहीर झाली, ते 11 सीटांची आता वेचणूक जावची ना, तिथे एक बायपोल असलो वेस्ट बेंगलचो, सो या 11 सीटांची वेचणूक जावची ना, सिंगल कॅन्डिडेट असल्यान सगळे अनअपोज निवडून येल्या, तितूंतले एकाच वेस्ट बेंगलच्या एका सीटाचेर दोन नॉमिनेशन जातली, ती मागीर विथड्रॉल डेट आयज आसली, थंय ते विथड्रॉल जाल्ल्यान आतां सिंगल कॅन्डिडेट आशिल्ल्यान आतां 11 सीटांचेर सिंगल कॅन्डिडेट उरिल्ल्यान थंय इलेक्शन जावपना, 24 तारखेची इलेक्शन शेड्यूल आसली राज्यसभा सिटा खातीर, ती आतां जावची ना. तशेंच गोंयचे हितून एक सीट आसलें, तर सदानंद जे तांदोडे सिंगल एप्लिकेशन आसलें, तेवूय आतां बीन निवडून येयल्या. सो फुडलो प्रोसिजर असो आसतलो की गोंयचे जे आरओ आहा, जी लेजिस्लेचर सेक्रेटरी नम्रता उर्मन आहा, ती कॅन्डिडेट आमची लिस्ट डिक्लेर करतली. त्या लिस्टा उपरांत विथ द परमिशन ऑफ चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ती अनअपोज सदानंद तांदोडे अनअपोज निवडून येयला म्हणून डिक्लेर करतली. आतां बाकीचे 11 जे म्हटले तुमकां, ते एके हितून बायपोल आसलो, तो अनअपोज येयला, आनी 11 सिटांतले वेस्ट बेंगलाच्या 6 सिटांचेर तृणमूल काँग्रेसीचो कॅन्डिडेट निवडून येयला. वेस्ट बेंगलाच्या एका सिटाचेर बीजेपीचो कॅन्डिडेट राज्यसभेर गेला, आनी गुजरातान जे 3 सिटांचेर इलेक्शन आसले राज्यसभेर, थंय तिनूय कडेन बीजेपीचो कॅन्डिडेट, आनी गोंयचे जे एक सीट आसले थंय बीजेपीचो कॅन्डिडेट, अशे तृणमूल काँग्रेसीचे 6 आनी बीजेपीचे 5 कॅन्डिडेट, टोटल 11 कॅन्डिडेट राज्यसभेचे अनअपोज निवडून येयल्या. गोंय, गुजरात आनी वेस्ट बेंगाल हे तिनूय राज्यांनी सिंगल पार्टीचे मेजॉरिटीचे सरकार आशिल्ल्यान हे असो रिजल्ट येयला की सगळे अनअपोज डिक्लेर जाता, अनअपोज इलेक्शन जिखता. गोंयची केस ती जाल्ली, गोंयान 28 बीजेपीच्या आमदारान सपोर्टेड धरून 33 जाण सरकारा वटेल्यान, 7 जाण ओपोजिशनान, सो कॅन्डिडेट घालून कांय उपयोग नासलो. म्हणून आतां आयचो जो विथड्रॉलाचो डेट सोंपल्या उपरांत आतां सदानंद शेट तांदोडे बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष आहा, ते राज्यसभा कॅन्डिडेट म्हणून अनअपोज गोंयच्यान निवडून येयल्यान जमा. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील तारी हांगा, लौकीक शिरकार, टोरंटा खातीर.